नमस्कार मित्रांनो मराठी गुरु ये चानल मदे। मदे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दारू पिण्याचा परवाना कसा काढायचा आहे किंवा दारू पिण्याचं लायसन्स कसं आहे त्याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपने फक्त काही मिनिटात दारू पिण्याच्या परवानासाठी ऍप्लिकेशन करू शकता तर त्याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दारू पिण्याचा परवाना काढून दाखवणार आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू तर या लायसन्स मार्फत तुम्ही किती दारू सोबत घरात किंवा वाहतूक करू शकतात जर देशी दारू असेल तर एक एक लिटरचे दोन खांबे आणि इंग्लिश दारू असेल तर एक डझन बाटल्या आणि बियर असेल तर सहाशे पन्नास लिटरच्या चार बाटल्या तुम्ही सोबत घरात किंवा वाहतूक करू शकतात त्यानंतर दारू पिण्याचं लायसन बनवण्यासाठी तुम्हाला आपले सरकार पोर्टल वर यायचं याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल सिम्पली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेज याल तर या पोर्टलवर आल्यानंतर आपले सरकार पोर्टल वरून तुम्हाला कुठलंही डॉक्युमेंट बनवायचं असेल किंवा लायसन बनवायचं तर आधी तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करावं लागेल त्यानंतरच इथून तुम्ही कुठल्याही डॉक्युमेंटसाठी किंवा लायसन्ससाठी ऍप्लिकेशन करू शकतात तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथं तुम्हाला न्यू युजर ऑप्शनवरती क्लिक आहे न्यू युजर ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर दोन ऑप्शन दिसतील ऑप्शन वन आणि ऑप्शन टू तर इथं तुम्हाला ऑप्शन वन वरती टिक करायचं आहे त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे खाली स्क्रॉल केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड ओटीपी ऑप्शन वरती क्लिक करायचंय त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथं एंटर आहे त्यानंतर इथं तुम्हाला युजरनेम टाकायचंय नेम टाकल्यानंतर ते अवेलेबल आहे की नाही ते तुम्हाला इथून चेक करायचंय जर नेम अवेलेबल नसेल तर इथून तुम्हाला दुसरं युजर नेम टाकायचंय त्यानंतर ते अवेलेबल आहे की नाही ते तुम्हाला परत तिथून चेक करायचंय जर युजरनेम अवेलेबल असेल तर तुमच्या समोर खाली एक टॅब ओपन होईल तिथं तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव टाकायचंय तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे पासवर्ड कन्फर्म आहे आणि इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय तर ही रजिस्ट्रेशन कसं करायचं ते तुम्हाला समजत नसेल तर त्याच्यावर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओ ची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल सिम्पली तुम्ही तो व्हिडिओ बघून रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय रजिस्ट्रेशन केल्यानंतर इथं तुम्हाला तुमची युजर आयडी टाकायची आहे त्यानंतर इथे पासवर्ड टाकायचा आहे हा कॅपचा कोड इथं एंटर आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आणि लॉग इन ऑप्शन वरती क्लिक आहे लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येईल तर इथं तुम्हाला खाली स्क्रॉल करायचंय खाली स्क्रॉल केल्यानंतर इथं तुम्हाला होम डिपार्टमेंट ऑप्शन वरती क्लिक करायचंय त्यानंतर इथं सब डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला स्टेट एक्साइज डिपार्टमेंट सिलेक्ट करायचंय त्यानंतर इथून तुम्हाला कुठल्याही एखाद्या सर्व्हिस वरती टिक करून प्रोसिड ऑप्शन वरती क्लिक करायचंय प्रोसिड केल्यानंतर तुम्ही महाराष्ट्र स्टेट एक्साइज डिपार्टमेंटच्या डॅशबोर्ड वरती रिडायरेक्ट कॉल त्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येईल तर इथं सर्व्हिस लिस्ट मध्ये खाली स्क्रॉल करायचंय खाली स्क्रॉल केल्यानंतर इथं अकरा नंबर वरती तुम्ही बघू शकता की परमिट फॉर द परचेस पोजिशन ट्रान्सपोर्ट युज अँड कंजम्शन ऑफ फॉरेन लिक्वायर अँड कंट्री लिक्वायर इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र तर इथं तुम्हाला अकरा नंबर वरती क्लिक करायचंय त्यानंतर इथं तुमच्या समोर एक ऍप्लिकेशन फॉर्म येईल तर इथं तुम्हाला तुमची संपूर्ण बेसिक डिटेल इथं फिल करायची तर आधी तुम्हाला इथं स्वतःचं नाव टाकायचंय जसं आधार कार्डवर आहे तसं त्यानंतर इथं तुम्हाला मिडल नेम टाकायचंय तर मिडल नेम मध्ये नाव टाकायचंय त्यानंतर इथं लास्ट नेम टाकायचं त्यानंतर इथं तुम्हाला हाऊस नंबर टाकायचंय इथं स्ट्रीट किंवा रोड टाकायचंय त्यानंतर इथं तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ या कॅलेंडर मधून सिलेक्ट करून घ्यायची तर तुमची जी डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ तुम्हाला या कॅलेंडर मधून सिलेक्ट करून घ्यायची त्यानंतर तुमचं एज इथं ऑटोमॅटिक जाईल त्यानंतर इथं जिल्हा सिलेक्ट करायचा इथं गाव सिलेक्ट आहे आणि पिनकोड आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या ऑक्युपिकेशन किंवा तुमचा व्यवसाय इथं आहे तर हे मेंडेटरी आहे नाही पण फिल केलं तरी चालेल त्यानंतर इथं तुम्ही आयडी प्रूफ आणि एज प्रूफ म्हणून कुठली डॉक्युमेंट देत आहे तर त्या डॉक्युमेंटची डिटेल तुम्हाला इथं टाकायची तर आयडी प्रूफ आणि एज प्रूफ म्हणून तुम्ही इथं आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स वोटर आयडी कार्ड इथं देऊ शकता तर इथं तुम्हाला त्या डॉक्युमेंटची डिटेल टाकायची जर तुम्हाला आधार कार्ड द्यायचं असेल तर इथं तुम्हाला आधार कार्ड असं नाव टाकायचंय आणि जर तुम्हाला पॅन कार्ड द्यायचं असेल तर इथं तुम्हाला पॅन कार्ड असं नाव टाकायचंय त्यानंतर इथं तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर सिलेक्ट करायचंय तर सिलेक्ट ऍप्लिकेशन फॉर वरती क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला दारू पिण्याचा परवाना हा एका वर्षासाठी काढायचा असेल तर इथं तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर वन इयर परमिट हे सिलेक्ट करून घ्यायचंय आणि जर तुम्हाला दारू पिण्याचा परवाना हा परमनंट काढायचा असेल तर इथून तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर परमनंट परमिटी ऑप्शन वरती क्लिक आहे तर मला एका वर्षासाठी दारू पिण्याचा परवाना काढायचा आहे म्हणून मी तर ऍप्लिकेशन फॉर वन इयर परमिट ऑप्शन वरती क्लिक करेल त्यानंतर इथून तुम्हाला सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नोटिफिकेशन येईल की तुम्हाला तुमचा अर्ज जतन करायचा आहे का तर अर्ज जतन करण्यापूर्वी तुम्हाला ही संपूर्ण डिटेल एकदा व्यवस्थित तपासून घ्यायची त्यानंतर तुम्हाला तुमच्या अप्लिकेशन मध्ये कुठल्याही स्वरूपात बदल करता येणार नाही म्हणून सबमिट करण्यापूर्वी तुम्हाला ही संपूर्ण माहिती एकदा व्यवस्थित बघून घ्यायची त्यानंतर इथं तुम्हाला सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेव्ह केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की आपलं अप्लिकेशन हे सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे त्यानंतर इथं तुम्हाला एक अर्ज क्रमांक दिलेला आहे त्यानंतर इथं तुमचा टोकन नंबर ही इथं दिली त्यानंतर इथं तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओके केल्यानंतर इथं तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायची तर डॉक्युमेंट मध्ये आधी तुम्हाला तुमच्या पासपोर्ट साइज फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायची तर फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला पाच केबी ते वीस केबीच्या आतमध्ये अपलोड करायचा आहे तर फोटोची रुंदी एकशे साठ पिक्सल उंची दोनशे ते दोनशे बारा पिक्सल मध्ये तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे आणि सिग्नेचरची रुंदी एकशे छप्पन्न पिक्सल उंची चौसष्ट पिक्सल मध्ये तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायची जर तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर रिसाईज करायची असेल तर इथं तुम्हाला या वेबसाईट वर यायचं लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन दिल सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेज पेजवरती याल त्यानंतर येथे तुम्हाला सिलेक्ट इमेज ऑप्शन वरती क्लिक करायचं सिलेक्ट इमेज ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि ओपन ऑप्शन वरती क्लिक आहे ओपन केल्यानंतर इथं रुंदी मध्ये एकशे साठ पिक्सल आहे त्यानंतर उंची मध्ये दोनशे दहा पिक्सल आहे त्यानंतर रिसाईज इमेज ऑप्शन वरती क्लिक जाए। आहे रिसाइज इमेज ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की हा फोटो सहा पॉईंट सहा केबी मध्ये कन्व्हर्ट झालेला आहे जर तुम्हाला याची केबी वाढवायची असेल तर जाए इथून तुम्हाला क्वालिटी वाढवायची त्यानंतर आपला ऑप्शन वरती क्लिक आहे ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की हा फोटो नऊ पॉईंट सोळा केबी मध्ये कन्वर्ट झालेला आहे त्यानंतर इथं तुम्हाला ऑप्शन वरती क्लिक करून तुम्हाला हा फोटो डाउनलोड करून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने तुम्हाला तुमची सिग्नेचर ही रिसाइच करून घ्यायची त्यानंतर येथे तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे तर फोटो अपलोड करण्यासाठी चूज पहिले ऑप्शन वरती क्लिक करायचंय त्यानंतर येथे तुम्हाला तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचंय ओपन केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की फोटो हा सक्सेसफुली अपलोड झालेला आहे त्यानंतर येथे तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायची तर सिग्नेचर अपलोड करण्यासाठी चूज पहिले ऑप्शन वरती क्लिक करायचंय त्यानंतर इथं तुम्हाला तुमची सिग्नेचर सिलेक्ट करायची आणि ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचंय ओपन केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की सिग्नेचर ही इथं सक्सेसफुली अपलोड झालेली आहे त्यानंतर इथं तुम्हाला खाली स्क्रॉल करायचंय खाली स्क्रॉल केल्यानंतर इथं तुम्हाला एक आयडेंटी प्रूफ अपलोड करायचं आणि एक ॲड्रेस प्रूफ अपलोड करायचं तर इथं तुम्ही डॉक्युमेंटचा फॉर्मेट इथं बघू शकता तर ही डॉक्युमेंट तुम्हाला जेपीजी किंवा पीडीएफ फाईल मध्ये अपलोड करायची आणि त्याची सायजी पंच्याहत्तर बी ते पाचशे केबी मध्ये तुम्हाला ही दोघं डॉक्युमेंट अपलोड करायची आहेत तर सिलेक्ट आयडेंटिटी प्रूफ वरती क्लिक केल्यानंतर इथं आधार कार्ड पासपोर्ट वोटर आयडी कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स तर तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असेल ते डॉक्युमेंट तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचंय त्यानंतर इथं तुम्हाला चूज पहिले ऑप्शन वरती क्लिक करायचंय त्यानंतर इथं तुम्हाला तुमची डॉक्युमेंट सिलेक्ट आहे आणि ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचंय ओपन केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की डॉक्युमेंट हे सक्सेसफुली अपलोड झालेले त्यानंतर इथं तुम्हाला एक ऍड्रेस प्रूफ अपलोड करायचंय तर सिलेक्ट ऍड्रेस प्रूफ वरती क्लिक केल्यानंतर इथे तुमच्याकडे आधार कार्ड पासपोर्ट वोटर आयडी कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स तर इथं तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असेल ते डॉक्युमेंट तुम्हाला इथं सिलेक्ट करून आहे तर इथे मी आधार कार्ड सिलेक्ट करून गेल त्यानंतर चूज पहिले ऑप्शन वरती क्लिक आहे चूज पहिले ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला आधार कार्ड सिलेक्ट करायचंय आणि ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं ओपन केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की आधार कार्ड ही इथं सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे त्यानंतर सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचंय सबमिट केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की आपली डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेली त्यानंतर इथं आपल्याला पेमेंट करायचंय तर पेमेंट करण्यासाठी ओके ऑप्शन वरती क्लिक करायचंय ओके केल्यानंतर इथं आपल्याला पेमेंट करायचंय तर पेमेंट करण्यासाठी खाली स्क्रॉल करायचंय तर एका वर्षाचा परवानासाठी इथं एकशे अठ्ठावीस पॉईंट साठ रुपयाचं पेमेंट करायचंय तर पेमेंट करण्यासाठी कन्फर्म ऑप्शन वरती क्लिक करायचंय कन्फर्म ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड ऑप्शन वरती क्लिक क्लिक करायचंय त्यानंतर पे गोवर मेंढे ऑप्शन वरती क्लिक करायचंय त्यानंतर प्रोसिड फॉर पेमेंट ऑप्शन वरती क्लिक करायचंय प्रोसीड फॉर पेमेंट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं द्य। तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग युपीआय वॉलेट किंवा क्यू आर कोडने इथं पेमेंट करू शकता तर इथं तुम्हाला क्यू आर कोड ऑप्शन वरती क्लिक करायचंय त्यानंतर इथं बीम युपीआय ऑप्शन वरती क्लिक करायचंय आणि मेकअप पेमेंट ऑप्शन वरती क्लिक करायचंय त्यानंतर इथं तुम्हाला हा क्यू आर कोड तुमच्या फोन पे गुगल पे किंवा पेटीएम ने स्कॅन करून पेमेंट करून घ्यायचंय तर इथं तुम्ही बघू शकता की आपलं पेमेंट हे सक्सेसफुली झालेलं आहे त्यानंतर तुमच्या समोर ही पेमेंट रिसिप्ट तर तुम्हाला या पेमेंट रिसिप्टची प्रिंट काढून घ्यायची किंवा पीडीएफ फाईल मध्ये तुम्हाला सेव्ह करून घ्यायची त्यानंतर डॅशबोर्ड वरती तुम्ही तुमचं अप्लिकेशनचं संपूर्ण स्टेटस इथं बघू शकता तर इथं तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशन नंबर बघू शकता त्यानंतर इथं तुमचं नाव दिलेलं आहे त्यानंतर इथं सर्व्हिस नेम मध्ये इथं तुम्ही बघू शकता तर आपण दारू पिण्याचा परवानासाठी इथं ऍप्लिकेशन केलेलं आहे त्यानंतर इथं तुम्ही डेट बघू शकता तर इथं आपलं स्टेटस हे पेंडिंग मध्ये दाखवत आहे ज्यावेळेस आपलं ॲप्लिकेशन हे होईल तेव्हा इथं तुम्हाला अप्रुव्ह असं नाव दिसेल त्यानंतर इथं आपण डॉक्युमेंट ही इथं सक्सेसफुली अपलोड झालेली आहे त्यानंतर इथं आपण पेमेंट ही सक्सेसफुली केलेलं आहे तर इथं तुम्हाला डन अशा पद्धतीचं नाव दिसत आहे त्यानंतर तुम्हाला जर परत पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करायची असेल तर डाउनलोड ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचं पेमेंट रिसिप्ट परत तिथून डाउनलोड करू शकता त्यानंतर इथं लायसन सर्टिफिकेट मध्ये पेंडिंग दाखवत आहे आपलं लायसन्स हे अप्रूव होईल त्यावेळेस इथं तुम्हाला एक ऑप्शन येईल तर इथं डाउनलोड ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही तुमचं लायसन्स इथून डाउनलोड करू शकता तर इथं तुम्ही बघू शकता की आपलं लायसन हे सक्सेसफुली अप्रूव्ह झालेलं आहे तर आपण चार तारखेला ऍप्लिकेशन केलेलं होतं आणि आपलं लायसन हे सहा तारखेला अप्रूव्ह झालेलं आहे म्हणजे आपलं लायसन हे फक्त दोन दिवसात अप्रूव्ह झालेलं आहे त्यानंतर आपलं दारू पिण्याचं लायसन्स डाउनलोड करण्यासाठी लायसन्स सर्टिफिकेटचा खाली एक डाउनलोडला ऑप्शन दिलेलं आहे तर तुम्हाला डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे डाउनलोड ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं लायसन्स दिसेल त्यानंतर तुम्हाला या लायसन्सची प्रिंट काढायची प्रिंट काढल्यानंतर त्याला लॅमिनेशन करून घ्यायचंय त्यानंतर तुम्ही दारू घेऊन जात असताना किंवा दारू पिताना पोलिसांनी पकडलं तर त्यावेळेस तुम्हाला हे लायसन्स आहे तर अशा पद्धतीने तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपने दारू पिण्याचा परवाना काढू शकता त्यासाठी तुम्हाला कुठंही जायची गरज नाही तर हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पज साठी बनवलेला आहे जर तुम्हाला ऍप्लिकेशन करताना किंवा डॉक्युमेंट अपलोड करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करायची आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे